भावांना आणि बहिणींना कशा तुम्ही, नक्कीच मजेत असणार आणि झालेली आपली सकाळ. आणि मी केतन आणि जिनल आपण चाललेलो आहे. कुठे आले जिनल? खिरकालीला दर्शना दीदीच्या घरी. तर चला आता निघूया आणि तुम्हाला डायरेक्ट दीदीच्या इथेच गेल्यावर भेटतो मी, कारण की खूप टाइम झालाय. पप्पा ते पण बाहेर चाललेत म्हणून जरा येरी. चला चला, आलोय दर्शना दीदीच्या इथे. जिन्याची बॅग माझ्याजवळ ना. आलशी बघा किती स्पीडला पळाले ना. मी सकाळी उठल्या नाश्ता विश्ता केला फटाफट ना, असा जेल अवतार आमची खराब आहे. ही बघा तर नेहमी सारखा दर्शन दीदीने घरात बनवले पिझ्झा आम्हाला आणून दिले. केतन खाऊन सांग जरा कसा लागतं. खा खा काही ना व्हायचं गे. म्हणजे मी पहिला केतनला का देता, म्हणजे काही झाला तो पहिला केतनला विचार बघा पहिला. मग बरोबर हो ना, ब्लर तुम्ही तिकडे फोकस करता ना म्हणून ब्लर होता. आता तू ब्लर झालेस, क्लिअर झालास, ठीक आहे ना. तर चला आता खाऊन घेऊया आपण. आता बरं भूक लागली मला, बनीस नेले काही व्हायचं नाही, खाऊन घ्या चला. तर चला आता मी निघलोय खिडकालीला जायला. तर तिकडे जाऊनच मी चेंज वगैरे करेल, कारण की मला जिजूंसोबत कुठेतरी जायचं आहे. ते तिकडे गेल्यावरच समजेल, दर्शना दीदीच्या घरी गेल्यावर. आणि मेलोडी मॅन बाहेर आहे रे, मेलोडी मॅन दात गेले ना जर. तर चला सर्व झालेलं आहे, मी कपडे वगैरे डिक्कीमध्ये भरलेले आहेत, कारण की मी रात्री येईल घरी. मग तिकडेच थांबणार वस्तीला. आणि लॅपटॉप घेतला आपला, कारण की लॅपटॉप जुजूना लागतो आहे, त्यांना काहीतरी शूट वगैरे करायचं. नाईट शो आहे ना तिकडे, तर ते सॉन्ग वगैरे शूट करायचे आहेत. तर बघू कसं काय, मला काहीच माहीत नाही, नक्की तिकडे गेल्यावरच समजेल. आणि आता चला मी दुपारीच जाऊन आलो होतो जिनलला सोडून, आता परत चाललो आहे. तर तुम्ही ब्लॉग बघत राहा एंडपर्यंत, बघा मी तर सांगेल. आणि चला आता आपण येऊ. तर चला आता मी आलेलो आहे दर्शन आधीच्या इथं आपला अबुजा विस्तार घेऊन. आणि इथे जायचं आहे मेहूल फेस्टिवल, मुंबई साईडला आहे फेस्टिवल आहे, तिथे जायचं आहे आपल्याला. तर आता थोडा आराम करू इकडे आणि मग रेडी वगैरे झालो तुम्हाला भेटतो. चार साडेचार झालेत, मी झोपेतनं उठलो आहे. आणि दीदीने जेवायला दिलं आत्ता, कारण की मी आल्याला झोपलो होतो, खूप थकलो होतो म्हणून. तर आता आपण जेवून घेऊया मस्त आणि मग रेडी होऊया. जिजू पण बाहेर गेले, ते येतील तेव्हा आपल्याला जायचं आहे मेहूल फेस्टिवल. म्हणजे तिथे आहे फेस्टिवल पण आहे आणि ऑर्केस्ट्रा वगैरे आहे परमेश्वराचं, तर तुम्ही ब्लॉग बघत राहा. तर चला आता मी झालेलो आहे रेडी आणि जिजू पण निघालेले, मी पण निघालेलो आहे रेडी होऊन पूर्ण. आणि आता आम्ही जाणार आहोत मेहूल फेस्टिवलला. तसं आग्री महोत्सव असतो, बरेच महोत्सव असतात, तसा एक मेहूल महोत्सव आहे, फेस्टिवल बोलतात त्याला सगळी. मी पण फर्स्ट टाईम चाललो आहे. तर जिजूंचं आहे ना डीजेचं आणि लाईटिंगचं कसं आहे ना स्वतःचं, तर त्यांना ती ऑर्डर वगैरे तिथले आहे, परमेश दादा सोबत असतात ते. चला जिजू पण निघालेत तर मी पण निघतो फटाफट. चला आपल्या खूप लेट झाला ऑलरेडी. तर चला आपण पोहोचलेलो आता माहूल फेस्टिवलला. कुठे आहे? मुंबईला आहे ना, पण मला आधी माहीत होतं मी मेहूल मेहूल करीत होतो काहीतरी. माहूल फेस्टिवलला आगरी कोल्यांचा फेस्टिवल आहे, माहूल कोलीवाडाही बोलतात इथे आणि माहूल गावी या. तर मी फर्स्ट टाईम आलो आहे जिजूसोबत. जिजू ऑलरेडी आलेले आहेत बरेच वेळा, कारण की त्यांना ऑर्डर असते डीजेची आणि लाईटची. आणि ते परमेशदाचा ऑर्केस्ट्रा पण आहे, तर आपण तेही एन्जॉय करणार आहे. तर चला आता आतमध्ये तुम्हाला दाखवतो, बॅक एंट्री आम्ही मारतो कधी पण. Thank you.
दोन मिनटं व्ह्यू एकदम भारी येते. बिस्टू बोलला आहे ऑर्डर घ्या खायला आली. टाइम झाला आम्हाला येऊन, एक दीड तास झालाय, पण अजून काय परमेशाचा ऑर्केस्ट्रा चालू नाही केला. दादा मगाचपासून रेडी आहे, तुम्ही बघितलं असेल दादाने आज खोली लुक मारलेला आहे आणि आम्ही मोमोज खायला आलो होता. ब्लूबेरी पण घेतलेली आम्ही, अजून एक अजून दोन सांगितले त्याला बनवायला. ओम मेन तुला टाकायचा, तुझ्या मी फेमस होईल ना भाई. ना असं थोडी खा ना अरे कुरकुरे नाही ये कुरकुरे ये तंदुरी एकशे कधी तर काहीतरी युनिक एक नंबर. हार्दिक स्वागत करतो आणि मंडळी नक्कीच या गणरायाच्या जय जयकाराने आणि आई माऊलीच्या जय जयकाराने या कार्यक्रमाची गोड सुरुवात पुन्हा एकदा आपण करत आहोत. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती आई माऊलीचा क्या बात आहे. खरंच मंडळी आई माऊलीचा उदो उदो म्हटलं की आपल्या आगरी कोळी माळी गुरव या प्रत्येकाच्या जेव्हा प्रत्येकामध्ये एक ऊर्जा असते ती ऊर्जा संसारते आणि प्रत्येक जण आपसुकपणे उदो उदो म्हणतो कारण आपण सर्वच जण त्या माऊली समोर नतमस्तक होतो आणि विशेषतः आपल्या गाण्यासाठी झाल्या पाहिजे. Yeah.
प्रत्येक वर्षी तुम्ही येऊन तुमचा जो मुलाचा वाटा देत आहे आणि हा कार्यक्रम मुंबईमध्ये नंबर वन असा कोळी फेस्टिवल म्हणून ह्याला जी डिग्रीच म्हणावी लागेल, तर तुमच्या इथे येण्याने तुमच्या उपस्थितीने हा कार्यक्रम बरंच चाललाय. म्हणून सर्वात प्रथम तर तुमचे सर्वांचं, माझं मी माहूल कोळीवाड्यातील सर्व बंधू भगिनी, आमचे डोलकर फगवाले जे कोळी बांधव आहेत त्यांच्या सगळ्यांकडून तुमचं स्वागत. आणि आज इथे हा तुम्ही जो उपस्थिती दाखवली सगळ्यांना माझा नमस्कार. आणि सगळ्यांना माझा परफॉर्मन्स कसा वाटला ते सांगा. आवाज नाही येते. थँक्यू सो मच. मला तुम्ही सगळे ओळखताच, कोमल चव्हाण आणि मिस चव्हाण या नावाने मी जास्त फेमस आहे. सो थँक्यू सो मच मला इतकं प्रेम देता. बाय प्रोफेशन मी एक जर्नलिस्ट आहे आणि बाय पॅशन मी एक आर्टिस्ट आहे. माझ्यातला आर्टिस्ट तुम्ही इतकं माझ्यावर प्रेम करता त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि आज मी माहूल सी फूड फेस्टिवलला आलेली आहे. सो थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. स्वागत करूया सध्याचं टॉप ट्रेडिंग गाडं घेऊन आपल्या सर्वांसाठी परमेश माळी. नमस्कार मंडळी. इंस्टा कोण कोण वापरतात जरा हात वरती करा. इंस्टा एवढेच हात वरती. सध्या एक ट्रेंडिंगला गाणं आहे माहित आहे, अगो अगो बनशी बनशी. आवाज येत नाही, ऐकलंय का? हॅलो. अच्छा ऐकलंय. गाणं झालं पाहिजे ना. अगो अगो बनशे बनशे तो नाही भाऊ काही
विजेते आहेत त्या विजेत्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत आणि याकरिता मी सन्माननीय सीमाताई माहुलकर माझी नगरसेविका यांना विनंती करतो की आपण ताई या ठिकाणी मंचावरती येण्याची कृपा करावी. आपल्या शुभ हस्ते आपण ज्या चार भाग्यवान विजेते आहेत त्या विजेत्यांची नावं या ठिकाणी निवडणार आहोत आणि त्यांना आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. घेतलं पाहिजे ना, क्या बात आहे. या विजेताई पुढे या. दिनेश रावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. त्याच्या अगोदरचं मी बोलतो, पिंडीवरती बेल ठेवते वाकून. हा, पिंडीवरती बेल ठेवते, शंकराच्या पिंडीवरती बेल ठेवते सर्वांचं वाकून. आणि दिनेश रावांचं नाव घेतलं ताईंनी सर्वांचा मान राखून. एकदा जोरदार टाळ्या सर्व विजेत्यांसाठी झाल्या पाहिजेत. धन्यवाद. मी मान्यवरांचे देखील आभार मानतो आणि विजेत्यांचे देखील आभार मानतो. आपण मंचासमोर विराजमान व्हायचं आहे आणि आणखीन कोणी येऊ इच्छित असेल तर सर्वांनी यायचंय. प्लीज इकडची मंडळी या 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 लवकर या. या ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हीच यायचंय. प्लीज प्लीज यायचंय ताई. इतकं मस्त पैकी तुम्ही उभ्या राहिल्या तर लवकर या, लवकर या प्लीज. तुम्ही तिघी जणी यायच्या अगोदर आपल्याकडे गौरी आलेली आहे आणि ती वाट बघते लवकर कोण कोण येते म्हणून माझ्या बरोबर म्हणत आहे. पुढील सुंदर असं गीत आपल्या सर्वांसाठी आमचे नामवंत गायक कलावंत यानंतर या मंचावरून घेऊन येत आहेत. तत्पूर्वी या मंचावरून अनेक सर्व कलावंत येत आहेत, त्या कलावंतांचा आपण सर्वांशी यानंतर दुसऱ्या ताईना विनंती करतोय. ममा बोलायचं आणि आत्मानं बोलायचं. बरं, सगळ्यांनी नाव घेतलं पाहिजे ना, सगळ्यांना साडी मिळणार आहे. हा
चांदीच्या शिक्यावर वंदे मातरमची खून, संजय रावांचं नाव घेते ठाकूरांची सून. ठाकूर साहेब, अरे बाप रे, ठाकूर साहेब झोपले घरी. बरं, ताईंकडे आता वळतोय. मी पण घेतलं असतं, पण काय आहे, माझी बायको इथे नाहीये. गवात गहू सुपर गहू, पण माझी बायको इथे नाही तर नाव कोणाचं घेऊ? बरं, तोपर्यंत मधल्या ताईंकडे येतोय. ताई, तुम्ही जरी मागे वळला तर मी तिकडून येईन, त्यामुळे नाव तर घ्यायचंच आहे आपल्याला पटकन. तोपर्यंत साड्या वाट बघतायत तिकडे. कुठे आहात प्रवीण दादा? हा, एकदम लास्ट आहेत, जरा फर्स्टला या तुम्ही लवकर. बरं, ठीक आहे, ते फर्स्टला येईपर्यंत आपण विजेत्यांना सन्मानित करत आहोत. मी माझी नगरसेविका आदरणीय सीमाताई माहुलकर, त्याचप्रमाणे अहिल्याताई वैती यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पहिल्या भाग्यवान विजेत्या. शिव अवतारी तुझी पार्वती, पर तू सही मानो ¡Vale!
आपला सर्व डान्स वगैरे झालेला आहे, ऑर्केस्ट्रा पण झालेला आहे, आता वाजले तो 4. आम्ही आता आलोय जुईनगरमध्ये वाशीला. सीन असं आहे की आपल्याकडूनचे फेस्टिवल 10 वाजताच बंद होतात, जसं आगरी महोत्सव उत्सव वगैरे 10 वाजताच बंद, इथे 2 वाजता बंद करतात. हलद्यात के या रा हलद्यांना पण लोक आवरीना वाजवीत, थोडं इकडं तुम्ही फेस्टिवलमध्ये वाजवता, बाबा डेंजर काम आहे. आता चला आता जायचं आपल्याला जेवायला, आता बघू कुठे काय खायला वगैरे थांबायचं आहे कसं काय, तर तुम्ही ब्लॉग बघत राहा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं आहे. तर चला तुम्हाला तर नेक्स्ट भेटतो. चड्डी वाली काढली मी मागाशी, असं बसलेला असं पायवरती येऊन दादा टाकणार. यांची दोघांची काय, त्यांना लग्न करायचंय दोघांना, या दोघांना ना तिघ पण कुवार आहेत, तिघांची अजून लग्न नाही आली. काय मंडळी याच लगीन 2 वर्ष झाला सोडून गेली का. चला खाऊन घेऊया आपण, आता खायला थांबलोय गोकू. तर चला आता पोचलोय घरी मी दर्शन दिच्या इथे. हे बघा जीजू वगैरे इकडे आहेत, बोलणं चालू आहे त्यांचा. तर चला मी ब्लॉग करत आहे एंड. खूप मजा आली म्हणजे आता फेस्टिवल तर नाहीच बोलू शकत, तो हल्दीच झाला एक टाईप पूर्ण. बापरे बाप, त्यावेळी 2:30 तरी वाजवलंच असतील. हां 2:30 वाजवलं असेल तरी बंद करता करता ना. खूप नखरे त्यांचे, नाचायचेच आहे नाचायचंच आहे. येऊ कसा फेस्टिवल पण ठीक आहे. मला एक छान आवडला की ते येत ना सगळ्यांचं म्हणजे कोणाचे पण जे आलेत ना सलमान चिन्ह म्हणून ते टोपी घालत होते आपली आग्रेकोल्यांची शान एक विरायची, आपण जी टोपी घालतो ती टोपी घालत होते, तर ते आवडलं. तर चला मी ब्लॉग करत आहे एंड. आता तेवढंच, बाय बाय.